मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण, तर कोकणामध्ये नद्या तुडुंब, सांगली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा संततधार. नागपूरमध्ये महापूर, अनेक सखल भागात साचलं पाणी, रस्ते सुद्धा जलमय, घरं आणि दुकानं सुद्धा पाण्याखाली, शाळांना सुट्टी, विमान सेवेवर सुद्धा परिणाम. वर्ध्याच्या सोनोरामध्ये 50 ते 60 घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा पावसाचा फटका. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील एका नाल्यामध्ये 10 वर्षांचा मुलगा वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू. पुलाचा अंदाज न आल्यानं घडली घटना. धारावीकरांना धारावीमध्येच घरं द्या, अदानींना दिलेलं टेंडर रद्द करून योग्य व्यक्तीला द्या, उद्धव ठाकरेंची मागणी. तर धारावी अदानींच्या कशात घालू देणार नाही, ठाकरेंचा इशारा. अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. तर विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, बेनकेंचं वक्तव्य. पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची एकत्रित उपस्थिती. बारामतीमध्ये सुनेत्र पवारांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच तिघही समोरासमोर. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आमरण उपोषण पुन्हा सुरू. सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर जरांगे अजूनही ठाम. तर सगळे सोयरेला ओबीसींचाही कडाडून विरोध. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार. जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार. तर मनोरमा खेडकर यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. वडोदरामध्ये वर्गात बसलेल्या चिमुकल्यांवर कोसळली भिंत, 6 मुलं भिंतीला लागून खाली पडली, 1 विद्यार्थी गंभीर. आणि भारत सरकारने दाखवले त्यापेक्षा कोरोनामुळे जास्त बळी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाचा खळबळजनक रिपोर्ट. कोरोनामुळे 11,90,000 मृत्यूचा दावा. Oh,